कोरोना संसर्गामुळे 2020 मध्ये सौदी अरेबिया या ठिकाणी होणारी हज यात्रा रद्द करण्यात आल्याने देशभरातून जाणाऱ्या सुमारे 1.25 लाख हज यात्रेकरूंची निराशा झाली होती. मात्र यात्रा रद्द झाल्याने त्याचे सुमारे 2100 कोटी रुपये केंद्रीय हज समितीने परत केल्याची माहिती हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे यंदा विविध देशांमधून येणाऱ्या यात्रेकरूंना सौदी अरेबियामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. हज यात्रेपूर्वी होणारी उमराहची यात्राही विविध देशांसाठी बंद केली होती. मात्र यात्रेला जाण्याची प्रक्रिया प्रदीर्घ असल्याने देशभरातून सुमारे 1.25 लाख यात्रेकरूंनी यात्रेसाठी आवश्यक रक्कम हज कमिटी ऑफ इंडियाकडे भरणा केली होती. हज यात्रा रद्द झाल्याने अनेक यात्रेकरूंनी हज कमिटी ऑफ इंडियाने ही रक्कम परत न देता पुढील यात्रेची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र हज कमिटीने रक्कम ठेवून घेऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे यात्रेकरूंची मागणी आपोआपच नाकारली गेली. कमिटीने यात्रेकरूंना रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातील 1.25 लाख यात्रेकरूंना 2100 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. 2021 मध्ये होणाऱ्या हज यात्रेची तयारी लवकरच सुरू करण्याबाबत हज कमिटी ऑफ इंडियाने नियोजन केलं आहे. याबाबत सौदी शासनाशी चर्चा देखील केली जाणार आहे. 2020 मध्ये हज रद्द केल्याने अनेकांची निराशा झाल्यामुळे पुढील यात्रेसाठी भारतीय यात्रेकरूंचा कोटा वाढवून देण्याची मागणी भारतीय परराष्ट्र विभागाकडून सौदी अरेबिया शासनाकडे केली जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीनं देण्यात आली आहे.